इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास पाठ 9 हवा याचा अभ्यास केला। आज आपण या पाठाचा या व्हिडिओमध्ये स्वाध्याय बघणार आहोत। माहिती मिळवा, इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात ते कशासाठी? उत्तर, सिरिंज औषधाने भरण्यासाठीच सिरिंजची दांडी आत दाबतात। ज्यावेळी सिरिंजची दांडी आत दाबली जाते तेव्हा त्यातील हवा निघून जाते। नंतर हळूहळू दांडी वर खेचली की संपूर्ण रिकाम्या झालेल्या सिरिंजमध्ये औषध वर चढू शकते। सिरिंजच्या आत हवा असेल तर त्यात औषध वर चढू शकणार नाही। जरा डोके चालवा। रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते? सायकलची ट्यूब, मोटरचे टायर्स, फुटबॉल आणि हवेची उशी। लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत काय मिसळताना दिसते? लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत धूर मिसळताना दिसतो। धुरातून काही विषारी वायू आणि कण हवेत मिसळतात। पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते? पाणी उकळत असताना हवेत बाष्प मिसळते। पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। रिकाम्या भांड्यातही हवा असते। पृथ्वीपासून उंचावरती हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते। हवेचे 5 भाग केल्यास त्यातील 1 भाग ऑक्सिजन असतो। हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात।